आज आपण दिवाळी स्पेशल शेव बनवतो आहे। दोन प्रकारचा शेव बनवणार आहे, बारीक आणि जाड शेव, आणि एकदम कुरकुरीत टेस्टी अशी ही रेसिपी आहे। ही करण्याची सोपी पद्धत मी तुम्हाला सांगणार आहे, बऱ्याचशा टिप्स देणार आहे, तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। माझ्या चॅनलवर खूप साऱ्या रेसिपीज आहेत, त्या चॅनलवर जाऊन तुम्ही बघू शकता। चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर सुरू करूया रेसिपीला। नमस्कार, मी अनिता, माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे। आज आपण दिवाळी स्पेशल शेव बनवतो आहे आणि दोन प्रकारचे शेव बनवणार आहेत आपण, एक बारीक शेव आणि एक जाड शेव। आता बारीक शेव साठी आपण बेसन घेतलेलं आहे, आपण 2 कप बेसन घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये 2 पिंच हिंग टाकत आहे, 1 चम्मच हळद टाकत आहे आणि 1 चम्मच मीठ टाकतोय। आता शेव खुसखुशीत व्हायला त्याच्यामध्ये मोहन टाकायचं आपल्याला। आता मोहन किती टाकणार आहे आपण, खूप जास्त नको, खूप कमी नको, हे टेबलस्पून आहे, हे 2 टेबलस्पून आपण मोहन टाकतोय। आपण 2 कप हे बेसन घेतलेलं आहे, त्याच्यासाठी आपण 2 टेबलस्पून मोहन टाकतोय। 2 टेबलस्पून तेल आपण गरम करून घेतलेलं आहे आणि ते याच्यात टाकतोय आपण गरम तेल। आता गरम आहे तर थोडा वेळ थंड होऊ देतोय, त्याच्यानंतर आपण हे एकत्र करून घेणार। महत्वाची टीप आहे की बेसन हे चाळूनच घ्यायचं, नाहीतर मग साच्यामध्ये ते अडकतं। बारीक शेवसाठी साच्यामध्ये नंतर अडकणार, त्याच्यासाठी महत्वाची टीप आहे की चाळून घ्यायचं बेसन। आणि ह्याच्यात आपण जास्त मसाले काही टाकत नाहीये। आता व्यवस्थित हे मिक्स करून घेतोय, थोडं थोडं पाणी टाकून आपण याचा गोळा करून घेतोय। आता 2 कपात किती झालंय ते तुम्ही बघू शकता आणि तुम्हाला किती करायचंय त्याच्याप्रमाणे तुम्ही बेसन घ्यायचं। आता हे पीठ बघा कसं झालंय, ते खूप घट्ट नाही आणि खूप पातळ पण नाही। आता ह्याच्यात आपण थोडंसं तेल टाकून घेतोय आणि मळून घेतोय याला। हे आपलं बारीक शेवसाठी पीठ तयार झालेलं आहे, असं सॉफ्ट डो करून घ्यायचं। आता आपण जाड शेव बनवतो आहे, त्याच्यासाठी आपण 4 कप बेसन घेतलेलं आहे, बघू शकता या कपानी घेतलेलं आहे आणि व्यवस्थित चाळून घेतलंय 2 वेळा। आता जाड शेव बनवायला त्याच्यासाठी आपण मसाला बनवून घेतोय। मसाल्यासाठी आपण जिरं घेतलंय, हे भाजलेलं जिरं घेते मी 2 चम्मच, भाजलेलं ओवा घेतलंय 1 चम्मच आणि काळी मिरी 1 चम्मच। आता तुम्ही किती करणार असाल, शेव जर जास्त करणार असेल तर हा मसाला जास्त वाटून ठेवायचा, सगळे भाजलेले आणि भाजून घेतलेलं नसेल तर तुम्ही हे एकत्र भाजून घ्यायचं आणि नंतर बारीक वाटून घ्यायचं। आता आपण याला बारीक वाटून घेतोय। मसाला आपला वाटून झालेला आहे, बघू शकता किती झालं आणि कसं झालंय ते। आता आपण बेसन जे घेतलेलं आहे त्याच्यात चाळणी ठेवून घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये हा जो मसाला वाटलाय तो 3 चम्मच मसाला टाकून घेतोय, व्यवस्थित चाळून घेतोय कारण हा जाडसर असेल वाटलेला, आपल्याला जाड नको आहे, एकदम बारीक पावडर हवी आहे, तेव्हा हा वरचा जो आहे तो पुन्हा ठेवून द्यायचा, हा आपण कुठल्या भाजीत वगैरे वापरू शकतो। आपण मसाला टाकून घेतलेला आहे म्हणजे आपल्या शेवच्या साच्यामध्ये अडकणार नाही, त्याला एकत्र करून घेतलंय मसाल्याला आपण। त्याच्यात कोरडे मसाले आपण टाकून घेतोय, 1.5 चम्मच हळद टाकतोय आपण, 3 चम्मच मिरची पावडर टाकतोय, चम्मच बघू शकता केवढा आहे, तुम्हाला जास्त तिखट आवडत असेल तर थोडं वाढवलं तरी चालतं पण एवढं परफेक्ट आहे। धनिया पावडर 3 चम्मच, हिंग 2 पिंच, मीठ टाकते 1.5 चम्मच, चवीप्रमाणे तुम्ही मीठ टाका। आणि ह्याच्यात मोहन टाकताना हे टेबलस्पूनचं मेजरमेंट आहे, 4 कप घेतलेले आपण पीठ तर 4 टेबलस्पून आपण तेल मोहन म्हणून टाकणार आहे ह्याच्यात।
आता 4 टेबलस्पून तेल आहे आपलं हे गरम करून याच्यात टाकू पिठामध्ये टाकतोय आपण गरम आहे त्याच्यामुळे आपण चमच्याच्या सहाय्याने त्याला मिक्स करून घेतोय थोडंस गार झालं की आपण याचं पीठ मळून घेणार आहे आता गार झालेलं आहे सगळे व्यवस्थित एकत्र करून घेतोय आपण आता या पिठात थोडस पाणी टाकून आपण मळून घेतोय एकदम टाकायचं नाही पाणी थोडं थोडं करून पाणी टाकायचं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता जाड शेव साठी आपण पीठ मळून घेतलेलं आहे बघू शकता खूप घट्ट नाही आणि खूप नरम पण नाही आपण थोडस तेल टाकतोय आणि मळून घेतोय तेल टाकल्याने हाताला चिपकणार नाही पीठ आणि ते व्यवस्थित आपल्याला साच्यामध्ये भरता येईल आपले दोन्ही पीठ मळून झाले बारीक शेवचं आणि जाड शेवचं आता आपण साचा घेतलेला आहे ही बारीक शेवसाठी प्लेट घेतलेली आहे आणि ती त्याच्यात टाकून घ्यायची जो सगळ्यात बारीक साईजचा असेल तुमच्याकडे प्लेट ती टाका त्याच्यानंतर हे पीठ त्याच्यात आपण टाकून घेतोय थोडस जागा ठेवायची आणि झाकण व्यवस्थित बंद करून घ्यायचं आणि साचा व्यवस्थित बंद करून घ्यायचा आता आपण कढईमध्ये तेल घेतलेलं आहे आणि तेल आपलं मीडियम असं तापलेलं आहे त्याच्यामध्ये आपण शेव टाकून घेतोय आता शेव टाकून घेतलेला आहे त्याला एका बाजूने होऊ देतोय आणि नंतरच पलटवूया मीडियम गॅसवर व्यवस्थित तळून घ्यायचं कमी कमी पण नाही ठेवायचं आणि जास्त गॅस पण नाही जोरात गॅसवर पण नाही आणि कमी गॅसवर पण नाही ठेवायचं आणि दोन्हीकडनं व्यवस्थित शिजवून घ्यायचं बघू शकता शेव किती सुंदर दिसते त्याचा रंग आणि एकदम कुरकुरीत झालेली आहे ती अशा प्रकारे आपण बाकी सगळं बारीक शेव आपण पूर्ण तळून घेतोय आता आपण जाड्या शेव तळून घेतोय त्याच्यासाठी आपण जाडीवाली ब्लेड घेतलेली आहे आणि ती साच्यात लावून घेतोय अशा प्रकारे आपण ती साच्यात लावून घेतलेली आहे त्याच्यामध्ये आपण असं पीठ टाकून साचा बंद करून घेतोय आपलं तेल गरम झालेलं आहे आपण त्याच्यात शेव टाकून घेतोय जाड शेव असल्यामुळे व्यवस्थित शिजवून घ्यायची ती दोन्ही साईडने एकदम सारखं सारखं पलटवायची गरज नाही साईड दाबून दाबून तेलात ती व्यवस्थित तळून घ्यायची आहे गॅस मी मीडियम ठेवलेला आहे आता आपण त्याची साईड बदलवून घेतोय
बघू शकता किती छान झालेली आहे, कलर पहा त्याचा आणि जाडी बघ किती छान जाड जाड आहे। एकदम छान शेव आपली तळून झालेली आहे। अशा पद्धतीने आपण पूर्ण शेव तळून घेतोय। जाड आणि बारीक शेव आपले तळून झालेले आहे, बघू शकता दोन मापामध्ये आपले किती झाले ते। आणि चार माप आपण चार कपामध्ये जाडे शेव किती झाले ते तुम्ही बघू शकता। एकदम टेस्टी आणि क्रंची झालेले आहे। आता आपण याचं प्लेटिंग करून घेतोय। जाड आणि बारीक शेवेचं आपण आता प्लेटिंग करून घेतलेलं आहे। बघू शकता किती सुंदर दिसतात, एकदम टेस्टी आणि कुरकुरीत अशा शेव आपल्या तयार झालेला आहे। या दिवाळीला ही रेसिपी तुम्ही नक्की घरी करून बघा। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कळवायला विसरू नका। माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।